भंडारा येथे बायपास से भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी भंडारा बायपास मुळे रायपूर बिलासपूर कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील। राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी भंडारा बायपासमुळे रायपूर बिलासपूर कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील। 100 किलोमीटर प्रतितास गतीमुळे वाहतूक दळणवळण सुलभ होईल। परिणामी भंडाराच्या विकासाला या बायपासामुळे गती मिळेल असे आश्वासक प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी केले। भंडारा बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, पंचायत समितीचे सदस्य राजेश वंजारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। उत्तम रस्त्यामुळे दळणवळण व पर्यायाने उद्योग वाढीला चालना मिळेल असे सांगून गडकरी म्हणाले की आंबोरा पुलाची पाहणी केली असता तेथे पर्यटकांना आकर्षित करणारे उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करता येईल। पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल। गोसीखुर्द धरण परिसरात बोटिंग व उत्तम रेस्टॉरंट, साहसी खेळांचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहे। भविष्यात नागपूर भंडारा मेट्रोने व रोपवेने जोडण्यात येईल। साकोली, लाखनी व तुमसर येथील पूर्ण झालेल्या पुलांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल असेही यावेळी गडकरी यांनी सांगितले। एक वर्षापासून तुम्हाला माहिती आहे जो आपला 4 लेन झाला होता तो आपला रिलायन्स पेट्रोल पंपापासून तर शिंगोरीपर्यंत थांबलेला होता आणि अनेक आपण स्वतः डोळ्याने बघितले असेल, आपण पत्रकार आहात, आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून जिल्हाधिकारी चौक, जिल्हा परिषद चौक आणि आपला नागपूर नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं होतं। रहदारीची कुसंबना होत होती, अनेक वेळा तिथे रहदारी थांबून जायची, विस्कळीत व्हायची, अशा वेळेस आपल्याला आता नितांत गरज होती। गेल्या 3 वर्षापासून याचा पाठलाग करत होतो। सुदैवाने आज ती आनंदाची बाब म्हणजे या संपूर्ण 6 पदरी रस्त्याचं, 4 पदरी नव्हे तर 6 पदरी रस्त्याचं आणि उडान पुलाचं, आपल्या नदीवरचे उडान पूल ज्याचे 3-3 लेनचे 2 पुलं असतील असे मोठे दोन्ही रस्ते आपल्याला बायपासमधून मिळणार आहेत। 435 कोटी खर्च करून साधारणतः या सिव्हिल वर्कचं आणि 1.25 कोटी साधारणतः जे आपण लँड एक्विशनचा खर्च केलेला आहे, एक चांगली बाब भंडारा जिल्ह्याकरता, भंडारा ग्रामीणसाठी, भंडारा शहरासाठी आपण एक चांगली बाब झाली आहे। याशिवाय आज नितीनजी जे बोललेत, माझी मागणी होती की जी मेट्रो गोंदियापर्यंत धावणार आहे नागपूरपासून, तिला आम्हाला शहराकरता कनेक्टिव्हिटी मिळावी, परंतु नितीनजींचं म्हणणं होतं की ती शहरामध्ये परत मेट्रो आणणं कठीण होईल, त्यापेक्षा मी एअरमधून चालणारा जी काही क्विक इलेक्ट्रिक बस असते त्या बसची आपण प्रयोजन करू, जेणेकरून आपल्याला भंडारेकरांना वरठीपर्यंत, वरठीतून मेट्रोने मग नागपूर जाता येईल अशी त्यांनी स्वतः कल्पना दिली। त्या पद्धतीचा पाठपुरा मी DPRच्या माध्यमातून करीन आणि मला विश्वास आहे नितीनजी निश्चितपणे तो आपला दिलेला शब्द पूर्ण करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मेट्रोचा लाभ जो डायरेक्ट आपल्या शहरातून नाही आहे तो इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून आपल्याला वरठीवरून तो कनेक्टिव्हिटी मिळेल त्याची। थँक्यू।